आणि आज दुर्दैवी घटनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा ट्विट करून मृतांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. शहापूर तालुक्यातल्या सरलांबे इथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातलं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशीन आणि क्रेन हे दोन्ही खाली कोसळल्यामुळे हा अपघात घडला. बचाव कार्य युद्धपातळीवरती राबवलं जात आहे. जखमींवरती उपचार सुरू आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना मृत्यू पावलेल्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.